आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. ऊसतोड मजूर नाहीत आता चिंता मिटली, राहुल आवाडे. सदलगा येथील आदिनाथ गिजुने यांनी आणलं तोडणी यंत्र. जवाहर साखर कारखान्याच्या ऊस उत्पादकाने आधुनिक शेती सुरू केली आहे आणि त्याचाच परिणाम ऊस तोडणी यंत्र रानामळात दिसत आहे. कोल्हापूर जिल्हा परिषदेचे सदस्य ताराराणी आघाडीचे नेते राहुल आवाडे यांच्या हस्ते सदलगा येथे आदिनाथ गिजुने यांनी ऊस तोडणी यंत्र आणलं आहे. त्याचं पूजन झालं. हे यंत्र ऊस उत्पादकांच्या फायद्याचं ठरणार आहे. यावेळी दूधगंगा साखर कारखान्याचे संचालक प्रकाश पाटील, श्रीदत्त साखर कारखान्याचे संचालक अरुण देसाई, जवाहर साखर कारखान्याचे संचालक बाबासो नोरजे, नगरसेवक अभिजित पाटील, बसवराज हनबर, सतीश पाटील, रणजित पाटील, सचिन बिंदगे, पंकज तिपन्नावर, दरी खान हवालदार हे उपस्थित होते. महानकर न्यूजसाठी सदलगावहून प्रतीक कदम. जवाहर सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून हे आपलं सातवं मशीन आपण ऊस तोडणीचं आज करार करून आज या ठिकाणी चालू होतं आहे. आणि या परिसरामध्ये काळाच्या गरजेनुसार शेतकऱ्यांच्या मध्ये सुद्धा परिवर्तन येऊन आता तोडण्या यायचं प्रमाण कमी झालं, म्हणून आधुनिक पद्धतीचं ऊस तोडीची प्रक्रिया या ठिकाणी चालू होते आहे. आणि त्यासाठी आज या ठिकाणी ऊस तोडणीच्या मशीनचं आज पूजन करून या मशीनला आज या ठिकाणी जवाहर कारखान्याच्या माध्यमातून करार केला आणि इथं आपण मशीन चालू करतो आहे.